शेतकऱ्यांच्या पीक विम्यातील अर्धा हिस्सा आता सरकार भरणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। आजच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचे अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले गेले। नमो शेतकरी सन्मान योजना, ज्यामध्ये केंद्राकडून 6,000 रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळते, त्याच जोडीने आता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळतील। पीक विम्याचा हप्ता जे शेतकरी भरत होते, त्या पीक विम्याच्या हप्त्यातील अर्धा हिस्सा आता सरकार भरेल, असा ऐतिहासिक निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, मुंबई। अतिशय महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले आहेत। पहिला निर्णय नमो शेतकरी सन्मान योजना, जो आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केंद्राची 6,000 रुपयाची योजना शेतकऱ्यांसाठी होती, त्याच्या जोडीने राज्य सरकारकडून देखील 6,000 रुपये शेतकऱ्याला मिळतील। त्याचबरोबर जे पीक विम्याचा हप्ता जो शेअर शेतकरी भरत होता, तो देखील त्याच्या विम्याचा शेअर हिस्सा सरकार भरेल, शेतकऱ्याने फक्त 1 रुपया भरायचा। अशा प्रकारचे अतिशय ऐतिहासिक निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झाले। आयटी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे, मोठ्या प्रमाणावर आयटी क्षेत्र डेव्हलप झालं पाहिजे, हजारो लाखो लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी देखील आयटी क्षेत्राला चालना देण्यासाठी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरचे निर्णय घेतले। त्याचबरोबर मुंबईतली क्लस्टर डेव्हलपमेंट, ज्या धोकादायक इमारती ज्या आहेत क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी, जे अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत, अनेक हजारो लाखो लोक आज घराच्या बाहेर आहेत, त्यांना भाडं मिळत नाही, आणि अशा या क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा देखील राज्य सरकारने आज निर्णय घेतला। मुंबईकरांसाठी देखील ही एक आनंदाची बाब आहे। सिंधू सर, हिंदी में जाना चाहिए। सिंधू सर, हिंदी में।